शाही मटर पनीर बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. पाणी गरम झाले, त्याच्यामध्ये कांदे टाकून घेते. मी दोन कांदे घेतलेत मोठे चिरून, दोन टोमॅटो घेतलेत मोठे चिरून, हे 10-12 काजू घेतलेत, तेही मी याच्यामध्ये टाकून देते. ही काश्मीरी लाल मिरची आहे, तीही टाकून घेते. याला थोडंसं हलवून घेऊ. याची एक वाफ काढून घेऊया. चांगली वाफ आलेली आहे याला. आपण आता प्लेटीमध्ये काढून घेऊ. हे सर्व मी प्लेटीमध्ये काढून घेतलंय. थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमधून वाटून घेऊ. मसाला थंड झालाय, तो मी मिक्सरमधून काढून घेते. मसाला मिक्सरमधून वाटून झालेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चम्मच तूप घालून घेऊया. तूप गरम झालंय, अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते. मी 1 स्पून घेतलेली अद्रक लसूण पेस्ट, ती घेऊन फ्राय करून घेते. चांगली अद्रक लसूण पेस्ट फ्राय झाली आहे. आपण त्याच्यामध्ये हा गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद आणि हा माझा घरचा मसाला, तो टाकूया. हा मसाला चांगला फ्राय झालाय. आता हा आपण वाटण केलेला मसाला टाकून देऊ याच्यामध्ये. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कढईपासून मसाला वेगळा होतोय, म्हणजे मसाला चांगला भाजलाय आपला. आता आपण याच्यामध्ये हा वाटाणा टाकूया. मिक्स करून घेऊ. मसाला चांगला मिक्स झालाय, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हे पनीरचे तुकडे टाकून देऊ. पनीरचे सर्व तुकडे टाकून झालेले आहेत. चांगला मिक्स करून घेऊया. जास्त चमच्याने ढवळत बसायचं नाही तर पनीर तुटण्याची शक्यता असते. असे मोठे असे पीस केलेत मी पनीरचे. मटर पनीर शिजेपर्यंत आपण झाकण लावून ठेवून देऊ. एकदा चेक करून घेते मटर शिजलेत का. हो, शिजलेत मटर पण आणि पनीर पण आपलं शिजलेलं आहे. तयार आहे आपली मटर पनीरची भाजी. त्याच्यामध्ये मी ही हातावर क्रश करून घेतलेली कसुरी मेथी टाकून देते आणि फ्रेश क्रीम आहे, ती टाकून घेते.
आता मी तुम्हाला एका प्लेटीमध्ये काढून दाखवते. तयार आहे आपली शाही मटर पनीरची भाजी. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.